लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारी कामासाठी फुलंब्रीचे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानबुले व नायब तहसीलदार विलास सोनवणे यांची नेमणूक करून डेडलाईननुसार त्यांना काम करण्याचे आदेश दिले होते. याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारी कामासाठी फुलंब्रीचे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले व नायब तहसीलदार विलास सोनवणे यांची नेमणूक करून डेडलाईननुसार त्यांना काम करण्याचे आदेश दिले होते. याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. निवडणुकीच्या अंतिम महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा कुचराई केली म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 12 मार्च रोजी दोघांनाही कारणे दाखवत नोटीस बजावली. 24 तासात स्वतः सक्षम हजर राहून लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर कर्तव्यावर कसूर केला म्हणून निलंबन, फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असा इशाराही कारणे दाखवून नोटीसीद्वारे दिले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीविषयी कामाचा आढावा बैठक घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेल्या आदेशाचे पालन तहसीलदार नायब तहसीलदार यांनी केले नाही. अंतिम महत्त्वाच्या कामांचे गांभीर्य नाही. आपल्या विधानसभा मतदारसंघाचे संचालन करण्याचे सक्षम नसल्याचे दिसून येत असल्याचा ठपका ठेवत स्वामी यांनी तहसीलदार कानगुले व नायब तहसीलदार सोनवणे यांना कारणे दाखवत नोटीस बजावली. जिल्हाधिकारी स्वामी यांनी नोटीस देताच फुलंब्री तहसील विभागाचे सर्व अधिकारी आज कार्यालयात दिसून आले नाही. सर्वच विभागांना आज टाळे लावलेले दिसून आले. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.